आज मूडच नाही जॉगिंग करायचं. शांतनू, मला कल्पना आहे त्याची. एक सांगू. नाही, त्या शिरसेकर बद्दल मला काही ऐकायचं नाही. काय झालं? मी कुठे पल्लवी शिरसेकरचं नाव घेतलंय? तू स्वतःहूनच बोलतोयस. मी तिचा विषय काढला नाहीये. असा गोंधळ घालतो दरवेळी माझा, मला कळत ना. पल्लवीच्या वैयक्तिक जीवनामध्ये तू लक्ष घालत नाही, त्याची तुला गरजच नाही असं तूच मला काल सांगितलंस ना. पण मग तरी पण तुझ्या मनात तिचे विचार येतात, यात तुला काही गडबड नाही वाटत? बाबा मी नाही नाही मी त्या अर्थाने बोलतच नाहीये राजा तुला. माझं म्हणणं आहे की मनामध्ये जे विचार येतात ते लपवण्याची गरज नाही किंवा मुद्दाम काढून टाकण्याची गरज नाहीये. येऊ दे, विचार येणारच माणसाच्या मनामध्ये. फक्त मला एवढंच सांगायचं, जे विचार येतात ते खरंच मनापासून येत आहेत याचं स्वीकार कर, त्याच्यापासून लांब पळू नको, त्याला फेस करायची एवढंच माझं म्हण. नाही, मला मला कळत नाही तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते. सांगतो तुला, सांग. स्वतःच वागणं, स्वतःच्या मनातले विचार, तुझ्या फिलिंग्स याच काहीतरी मिळ असू दे, त्याच्यापासून दूर पळू नकोस आणि सतत स्वतःला दोषही देत बसू नकोस. हे बघ, चुका प्रत्येकाकडून होतात, आमच्याकडूनही झाले. तुम्ही आता पुन्हा मला सॉरी म्हणायला? मी कुठे म्हणतोय तुला असं? मी विषय पण नाही काय. खरं सांगू का, मला तुझी काळजी वाटते. कालपासून तू अस्वस्थ आहेस. काय आहेस? काळजी नाही वाटणार एक बाप म्हणून मला? त्या प्रेशर खाली राहू नकोस, मस्त बिंदास जग, अगदी मोकळेपणाने वाग, कुणावरही राग काढत बसू नकोस. कुणावर म्हणजे शिरसेकरवर? परत तेच. मी कोणाचं नाव घेतलं का? मला हेच म्हणायचंय, तुझ्या मनात विचार चालले आहेत ना, हा गुंता करून घेऊ नकोस, मोकळेपणाने वाग. पण बाबा कधी कधी खरंच कळत नाही म्हणजे कसं वागावं, कसं बोलावं, किंवा काय बरोबर आहे काय चुकीचं हेच कळत नाही. तुमचा गोंधळ होतो का असा? ऑफकोर्स होतो ना, गोंधळ होणारच, प्रत्येकाचा गोंधळ होतो. पण राजा, अशावेळ काय करायचं माहितीये? तुझा आहे ना विधाता, ज्याला आपण देव म्हणतो, नैसर्गिक शक्ती म्हणतो, त्या शक्ती आपल्याला वेळोवेळी हिंट्स देत असतात आणि त्या हिंट्स आपण ओळखायच्या आणि त्यातनं काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न करायचा. उगाच आपले पूर्वग्रह, स्वतःच घालून घेतलेली बंधनं, या सगळ्यातून बाहेर पड. इतकं सुंदर आयुष्य आहे तुझं, मस्त दिल खुलास जग, सगळं उत्तम होईल. कळते ना तुला बाळा? नको स्वतःला त्रास करून घेऊस राजा. कळलं का? मला माहितीये तू कशासाठी फोन केला असते. हो मग सांग बघू. आज हरताली काय त्याची आठवण करून देण्यासाठी. पण तू काळजी नको करूस, मी पूजा पण केली आहे आणि आज उपवास पण करते. बरं केलंस बाई, तुला चांगला नवरा मिळेल. चांगला नवरा? आई अगं, तू तर लग्न आधीपासून करतेस ना उपवास, मग तुला मिळाला का चांगला? सगळं सावतेत ना, मी तर लग्नच करणार नाहीये. मी आपलं तू सांगतेस म्हणून करते उपवास. आणि उगाच कडक उपवास करू नकोस हा. हॉस्टेलवर खिचडी वगैरे मिळते ना, तू खाणार असेल तर खाईन, नाहीतर मी पण अगदी कडक उपवास करेन. हो ग बाई, मी खाणार आहे खिचडी, केली आहे खिचडी मी. मग ठीक आहे, बरं
काल मी तुला सांगितलेलं ऐकणारेस ना? नाही ना भांडणारेस? नाही भांडणार. सगळं निमूटपणे शांततेत सहन करत राहीन तुझ्यासारखं आणि ताईसारखं. आई तू काल खोटं बोललीस ना? बाबा काय म्हणाले विचारलं तर गप्प राहिलीस तू. मलाही कळतं ग आता. बाबांनी मारलं असेल तुला, हो ना? तू सगळं सहन करते हीच तुझी चूक आहे आणि माझ्याकडून पण तीच अपेक्षा ठेवतीस. आई अग एकही संधी सोडत नाही शांतनुसार माझा अपमान करायची. पार्टीच्या दिवशी तर तुमचाही अपमान केला त्यांनी, तरी शांत राहू म्हणतीयस. तुम्हा दोघींच्या आयुष्याचं काय झालं हे बघतीये. आणि सर, तुमच्यासारखं सहन करत राहिले तर बरं वाटणार आहे का तुला आणि ताईला? आई तुमची ही अवस्था तुम्ही सहन करता निमूटपणे ऐकून घेता म्हणून आहे. तू विचार कर एकदा यावर. चुकलं माझ बस. आई अगं तू का तू? नाही नाही, मी पुन्हा भांडले बघ, तुझ्यावर चिडले. आई मला माफ कर प्लीज. मी नंतर करते तुला फोन. हा ठेवते. वा विभा, कमाल झाला होता शिरा. अरे काय काय करताय काय तुम्ही? अहो गणपती नाही का, जागा नको करायला आता. मग मी मदत करतो ना. तुम्हाला सांगितलं असतं पण तुम्ही बिझी होतात ना खाण्यात. खाणं बिणं काही नव्हतं. चल मी मदत करतो. ये काका राहू दे, आम्ही करतो, इतकं काही अवघड नाही. नक्की विभागा को मेघना वाहिनी, मला मान्य आहे तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात पण ही असली छोटी छोटी कामं आम्हाला करू द्या. ये काका. अरे वाघ. अरे मागच्या गणपतीच्या वेळेस मी वाकलो आणि एकदम उसण भरली होती. व्यायाम करायचा नाही मग दुसरं काय होणार? आणि म्हणे मी मदत करतो. ठीक आहे तू राहू दे, मी एकटा करतो. नक्की जमेल ना तुला. जोरात ओढ, येऊ दे मागे. वा भरपूर मोकळी जागा झालीये मेघना. आता ही सगळी जागा छान झाडून पुसून घ्यायची. हो विभावरी, गीता आणि ज्योतीला सांगितलंस ना आज हरताळकेचा उपास आहे म्हणून? हो सकाळीच सांगितलंय. म्हणजे फराळाचे पदार्थही नाहीत का? मिळणार मिळणार, तुमच्या दोन्ही लेकींना मिळणार आणि तुम्हाला सुद्धा. मोठ्या जाऊ बाई, प्रभाकर भाऊजी गणपतीसाठी तरी येणार आहेत का घरी? आता आपल्या जवळच्या माणसांपेक्षा त्यांना ती जास्त जवळची वाटायला लागली तर आपण तरी काय करणार? विभा तू जरा चहा पाण्याचं बघतेस का? हो आले मी. तुम्ही विभावरीला बरोबर घेऊन जा आणि एक छान अंगठी घेऊन या कौस्तुभरावांसाठी. हो. नाही म्हणजे आता गाण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी त्या दोघांचा साखरपुडा करायचं ठरलंच आहे तर मग अंगठी तयार हवी नाही का? बरोबर. शांतनू तू तुझ्या मित्राबरोबर गाण्याच्या कार्यक्रमाबद्दल बोलणार होतास ना, झालं का बोलणं? सॉरी मोठी आई, मी खरंच विसरलो. मी करतो लगेच. भाऊजी शांतनूसाठी दोन चार स्थळं आणली आहेत, तुम्ही बघून घ्या. गुड मॉर्निंग शांतनु सूर्यवंशी. अ व्हेरी गुड मॉर्निंग टू यू मिस्टर कल्पेश नाईक. मला सांग रे, आपण एकदम पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा आय थिंक आपण एकमेकांना अशाच फॉर्मल पद्धतीने हाक मारली होती ना? तेव्हा आपल्याला कुठे कल्पना होती की पुढे जाऊन सगळं इतकं इनफॉर्मल होणार आहे. कसं आहे तू सांग, आज अचानक द ग्रेट सूर्यवंशी संस्थेच्या द ग्रेट शांतनू सूर्यवंशींनी माझ्यासारख्या सर्वसाधारण कलाकाराची आठवण कशी काय काढली? बाबा तू खूप एक्सक्लुसिव्ह आणि टॅलेंटेड कलाकार आहेस, माझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहिती असेल. बरं आपण आपल्या बिझी शेड्यूल मधून आमच्या घरच्या गणपतीमध्ये एक दिवस गाण्यासाठी याल का?
असं विचारायला आपल्याला फोन केला होता. शांतनू यार, खरंच सांगतो नक्की आवडलं असतं यायला, पण अरे मी जरा गावाला आलोय, आईची तब्येत बरी नाहीये. ओ सो सॉरी, एनीथिंग सिरियस? नथिंग मेजर, पण जरा काळजी घ्यावी लागेल, त्यामुळे मला इथून निघता येणार नाही. खरंच सॉरी. आय कॅन अंडरस्टँड, काळजी घे. हो, बाय द वे, तू दुसऱ्या कोणाचं नाव सजेस्ट करू शकतोस का आमच्या घरच्या प्रोग्रामसाठी? हो हो नक्की. शांतनू, माझी एक जुनी मैत्रीण आहे, छान गाते, सुंदर गाते, मी तिचं नाव सुचवू शकतो. नंदिता शिरसेकर तिचं नाव, आय मीन आत्ताची नंदिता सावंत. मिसेस नंदिता, मी ओळखतो त्यांना. ग्रेट. तिचा नंबर आहे का तुझ्याकडे? एनिवे, मी तुला पाठवतो तिचा नंबर, तिच्याशी बोलून घे, तिलाच सांग. हा, आणि तिचा नवरा गौरव, मी ऐकून आहे की तोही चांगलं गातो, पण मी त्याची गाणी ऐकली नाहीये. तू ओळखतोस का त्याला? चांगलंच ओळखतो, आणि म्हणूनच तो नको. म्हणजे नक्की काय रे? नाही, मी त्याबद्दल सांगेन नंतर कधीतरी. ठीक आहे, तू नंदिताशी तर बोलून घे, बिंदास फोन कर तिला. हा, आणि तिला सांग की कल्पेशने सांगितलंय गाच म्हणून. अरे वा, एवढा अधिकार? हा अरे, बघ दापोली पासूनची मैत्री आहे रे आमची. एनिवे, तू बघ, ठरव आणि मला कळव. आणि हा, मी माझे वादक पाठवू शकतो तिच्या मैफिलीसाठी. तुझ्यासारख्या मोठ्या कलाकारांना कोण दुखवणार बाबा. अरे एनिवे, काही लागलं तर कळव, आईची काळजी घे. हो हो नक्की, बाय बाय. सर तुम्ही? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सॉरी मी तुम्हाला पुन्हा त्रास द्यायला आलो. सर असं का म्हणताय, या ना प्लीज. बसा, मी पाणी घेऊन येते. अरे वा, मोदक. हो, मी इथे एका मुलीला गाणं शिकवते, तिला फार आवडतात मोदक, पण तिच्या आईला फार काही चांगले करता येत नाही, म्हणून मीच करून दिले. तुम्हाला आवडतात सर मोदक? न आवडणाऱ्या माणसाला काळ्या पाण्याची शिक्षा दिली पाहिजे. सर तुम्ही खाऊन बघा ना, मला सांगा कसे झाले. नाही नको. नाही सर, घ्या ना, मला सांगा कसे झाले. मस्त, खूप टेस्टी. थँक यू सर. मिसेस नंदिता, काय झालं? सर पल्लवीने पुन्हा काही? नाही, अहो ती काय ट्रबल मेकर आहे की काय? यावेळी मी तिच्यासाठी नाही, तुमच्याकडे काम आहे म्हणून आलो. माझ्याकडे? आमच्या घरी गौरीच्या दुसऱ्या दिवशी गाण्याचा कार्यक्रम असतो दरवर्षी, तर यावर्षी तो कार्यक्रम तुम्ही करू शकाल का? सर मी? काय झालं, तुम्हाला आमच्या घरी यायला आवडणार नाही? नाही सर, मला नक्की आवडलं असत, पण तुमचं घराणं एवढं मोठं आहे, प्रतिष्ठित आहे. अहो असं काही नाही आहे, आणि माणसंच आहोत आम्ही सुद्धा. हे बघा, तुमचं गाणं मी स्वतः ऐकलंय, आणि त्यावरून अंदाज येतो की तुम्ही आमच्या घरचा कार्यक्रम खूप छान कराल. मान्य आहे सर, पण मी याआधी असा स्वतंत्र कार्यक्रम कधीच केला नाही आहे. पण कुठेतरी सुरुवात करायलाच हवी ना, ही तुमच्यासाठी ती संधी आहे असं समजा. आणि आय थिंक तुम्ही गायलात तर तुमच्या बहिणीलाही आवडेल. सर मी विचार करून तुम्हाला कळवते. ओ, विचार करण्यासारखं काय आहे त्यात? खरं तर तुम्हाला सांगायचं राहिलं, तुमच्याच एका जवळच्या व्यक्तीने तुमचं नाव सुचवलंय,
त्याने मला सांगितलं की नंदिताला सांगा की हा कार्यक्रम नक्की कर. जवळच्या व्यक्तीने कोणी सांगितलं सर? कल्पेश नाईक. आम्ही जेव्हा US ला गेलो होतो तेव्हा तिथल्या मराठी मंडळाच्या कार्यक्रमात कल्पेशची मैफिल होती. तिथे आमची ओळख झाली आणि नंतर आम्ही चांगले मित्र झालो. अच्छा. खर तर मी कार्यक्रमाबद्दल त्यालाच सांगितलं होतं, पण त्याची आई आजारी आहे म्हणून त्याने तुमचं नाव सुचवलं. आणि त्याने एवढ्या अधिकाराने तुमचं नाव सांगितलंय म्हटल्यावर ती मला वाटलं की तुम्ही नक्की याल. मला माहित नव्हतं तुमची एवढी चांगली ओळख आहे. सर ते काय आहे ना, मी आणि कल्पेश दापोलीत कॉलेजला एकत्र होतो, म्हणजे कॉलेज आणि क्लासिकल गायन. त्यानंतर तो साताऱ्याला निघून गेला, मग आमची कधीच भेट झाली नाही. ऍक्च्युली तो यांनाही ओळखतो पण यांच्या नावाच्या ऐवजी त्याने माझं नाव सुचवलं. नाही, त्याने तुमच्या मिस्टरांचं नाव घेतलं होतं पण मीच म्हटलं नको. सर तुम्ही माझ्याऐवजी माझ्या मिस्टरांचाच कार्यक्रम ठेवला तर बरं होईल. हे बघा, तुम्हीच गावा असा माझा आग्रह, म्हणून तर मी स्वतःहून आलोय तुमच्याशी बोलायला. आता प्लीज नाही नका म्हणू तुम्ही. हे बघा, तुमचं गाणं ऐकायला आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत. वादक बरोबर असले तरी बजेटची वगैरे काळजी करू नका तुम्ही. नाही सर, बेदागीचं एवढं काही नाही. ठीक आहे, मग तुम्ही येताय असं मी कन्फर्म करतो. दुपारी 4 वाजता पोहोचायचं, हवं तर मी तुम्हाला गाडी पाठवतो पिकअप करायला. सर मी एकदा पल्लवीशी बोलून मग कळवू तुम्हाला. चालेल ना, तुम्ही विचारून घ्या आणि कळवा मला. पण तुम्ही याल अशी खात्री आहे मला. चला मी निघतो. सर नाही, नको, काही नाही. काय झालं मिसेस नंदिता? काही नाही सर, मी आपलं असंच. नाही नाही बोला ना. नाही नको सर, काही नाही. आता तुम्हाला सांगावंच लागेल, बोला. सर मी म्हणणार होते की तुम्ही कॉलेजला जाताय, मी ते मोदक पल्लवी. हो आलं माझ्या लक्षात, द्या तुम्ही, घेऊन जा तुम्ही. सर अहो द्या तुम्ही, घेऊन जाईन. थँक्यू सर. हॅलो बोलतोय. अयो छोटे साहेब, बोला की. हे घे मोदक आहेत. मोदक आहे तोय. अयो छोटे साहेब, एवढं माझ्यासाठी, मला लय आवडतात मोदक. तुझ्यासाठी नाही येत ते, शिरसाईकरच्या बहिणीने तिच्यासाठी दिलेत. पल्लवी ताईसाठी तिच्या ताईने दिलेत वय. मग हे तुमच्याकडे कसं काय आलं? मी त्यांच्या घरी गेलो होतो त्यांना गाण्यासाठी घरी बोलवायला. पण तू काय विचारतोय? तू हे नेऊन शिरसाईकरला दे. आणि सांगायचं नाही ना ते कोणी दिलेत, म्हणजे ते आपलं नेहमीसारखं सिक्रेट. आता यात कसलं सिक्रेट? तिला सांग बहिणीने दिलेत म्हणून. आणि तुला फार आहे ना सिक्रेटचं, तुझ्या पोटात कुठलं सिक्रेट राहतं असं? तिला सांगून टाकलंस ना सगळं? अहो छोटे साहेब, आता ते पल्लवीताईने एवढं विचारलं. ठीक आहे झालं, ते चांगलंच झालं. काय चांगलं झालं? माझ्याशी बोलणं बी झाली ते पल्लवीताई. पहिलं कसं बबन दादा म्हणत माग माग हिंडायचे. आता 2 दिवस झालं माझ्याकडे फिरकली सुद्धा नाही, मग हे कसं देऊ? तू फक्त नेऊन दे आणि निघून ये, बाकी काही बोलू नको.
आम्ही घेतली आहे तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.